दिवाळी हा प्रकाशाचा सण, प्रकाशमान करतात त्या पणत्या। दिवाळी दोन दिवसांवर आली असताना मुंबईतल्या धारावीतील लगबग वाढली आहे, कारण मुंबईत घरोघरी उजळणाऱ्या पणत्या इथेच तयार होतात। दिव्यांचा सण अवघ्या दोन दिवसांवर आलाय, त्यासाठीच बाजार रंगेबिरंगी झालेत। दिव्यांचा सण साजरा करण्यात अग्रमान पणतीचा। या पणतीचा जन्म होतो कुंभारवाड्यात। मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतल्या बहुतांश पणत्या धारावीतल्या कुंभारवाड्यात तयार होतात। चार दिवसांच्या या दिव्यांच्या सणासाठीची तयारी वर्षभरापासून धारावीत सुरू असते। वर्षभर इथं पणत्या तयार केल्या जातात। या कुंभारवाड्यातली अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या पणत्या तयार करतात, त्यात महिलांचा हातभार जास्त आहे। बहुत लड़की लेडीज भी इतनी है, बुढ़ी लोग भी इतना करते है। वो गोल्डन ऊपर का है ना पूरा गोल्डन, वो बुढ़ी लोग भी कर सकती है। और कुछ भी हम लोग के जैसे डिजाइन कर सकती है, कलर करने का, गोल्डन करने का, सब मिला के अलग अलग है फीस उसका पेंट। माझ्या घरात कमवणारं कोण नाही, मी एकटीच कमवते। सीजन बाय धंदा करते, एरवी मी घर काम करायला जाते, राहिलेला माल जपून ठेवायचा वर्षभर। मी 10 वर्ष झाले धंदा करते। पहिले जो भाव सांगत होते त्या भावाने घेत होते गिरायक, आता तोलमोल करतात सगळे। 5 रुपयाची पणतीला मी 2 रुपये म्हणतात देव का, मग कमवायचं काय आणि खायचं काय। पणती उद्योगाचं माहेर घर अशी धारावीची ओळख। पणत्या तयार करण्यासाठीची माती गुजरातहून आणली जाते, त्याला पणत्यांचे विविध आकार दिले जातात। मग या पणत्या उन्हात सुकवल्या जातात, त्यानंतर त्यावर रंगकाम केलं जातं। गेले 3-4 दिवस दिवाळीच्या तोंडावर पावसानं रोज हजेरी लावली, त्यामुळे पणत्या सुकवण्यासाठी इथल्या महिलांना जरा जास्तच मेहनत घ्यावी लागली। कैसे बनाया जाता है इसको दिए को? वो व्हील पे बनता है, थोड़ा मॉल में भी बनता है ऐसा वो, लेकिन बाहर से आता है दूसरा माल। तो इसको बनाने थान से कितना टाइम लगता है? लगता है 8 दिन तो होता ही है सूखने में। इधर इतना अभी बारिश गिरता है तो कुछ कितना काम नहीं होता है, जितना चाहिए इतना होता नहीं है काम। दिवाली का दिया तो मट्टी हम लोग लाता है, मट्टी से थोड़ा भिंजा था पानी में, ऐसा पानी में भिंजा के इसका गोला बनाता हम लोग, मट्टी करके इसका गोला बनाता। फिर वो लोग ने सब लोग बनाता, फिर हम लोग भट्टी में पका जा। दिवाली में ज्यादा पैसा मिलता है कि कम पैसा मिलता? ज्यादा पैसा तो नहीं, 100-150 रुपया मिलता, वही काम करता हम लोग। धारावीतल्या कुंभारवाड्यात रंगेबिरंगी पणत्यांबरोबरच सध्या मातीच्या कंदिलांचा ट्रेंड आहे। पर्यावरण पूरक असलेल्या या मातीच्या कंदिलांनाही चांगली मागणी आहे। मार्केट मध्ये यावेळी मतलब ये साल कुछ नया आया है, जैसे कि चाइना जो कंदील आता है उसके एवज में हम लोगों ने ये कंदील बनाया है। तो ये इको फ्रेंडली भी है और मट्टी का है, और हम लोगों को जो चाइना के अगेंस्ट में जो हम लोग अभी मुहिम चल रही है उसके लिए कुछ ना कुछ थोड़ा किया हुआ है। तो यहाँ से जो पंती बनती है उसकी प्राइस क्या है, और ये जो पंती है ये जो दिया है कहाँ तक जाता है, महाराष्ट्र के, मुंबई के, वर्ल्ड में कहाँ तक जाता है? तो ये पंती 15 पैसे से लेके जितना जैसा क्वालिटी रहेगा वो हिसाब से 100-150 रुपया तक बनती है, और ये दिया इतना तक बनता है, और बाकी का जो आइटम है वो 1000-2000-5000 तब तक का बनता है। लेकिन जैसा क्वालिटी रहेगा वो हिसाब से हम लोग बना के देते हैं, और पूरा वर्ल्ड में जाता है। या पणत्यांच्या उद्योगात फारसा नफा मिळत नसल्याची सल कुंभारवाड्यातल्या महिलांना आहे, पण आपण तयार केलेल्या पणत्यांनी दुसऱ्यांच्या घरी प्रकाश येतो आणि त्यांची दिवाळी प्रकाशमान होते, यातच त्यांना आनंद आहे। प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। या पणत्या तयार कुठे होतात हे तर आपण पाहिलं, मात्र या पणत्या बाजारात आल्यानंतर त्या पणत्यांचे सध्याचे ट्रेंड्स काय आहेत पाहूयात। दिवाळीतला अविभाज्य भाग म्हणजे दारातल्या पणत्या, आणि म्हणूनच दिवाळीमध्ये आपण घराभोवती किंवा अंगणामध्ये दिव्यांची आरास करत असतो,
आणि या पणत्यांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर आज मार्केटमध्ये पणत्यांच्या हटके व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच या पणत्यांच्या हटके व्हरायटी नेमक्या कशा आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये या पणत्या तयार करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर त्या पारंपरिक पणत्यांना कुठेतरी आधुनिकतेची जोड देण्यात आलेली आहे आणि अशाच पणत्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहे शीतल. शीतल, काय सांगशील, कोणत्या मार्केटमध्ये नवीन पणत्या आलेल्या आहेत? ही आहे, ही बेसिकली एक बांगडी आहे. एका बँगलवर आम्ही ही पंथी डिझाईन केली आहे. दिस हॅज फोम फ्लॉर्स ऑल्सो. आणि अजून मी तुम्हाला दाखवलं तर पेपर क्विलिंगच्या पंथी आहे आमच्याकडे. दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस, इझी टू मेक. आम्ही हे सगळं बनवलेलं आहे. इट हॅज टी लाईट कॅन्डल्स ऑल्सो. सेम ही एक पंथी, इवन दिस इज मेड फ्रॉम बँगल. व्हेरी सिम्पल टू मेक बट व्हेरी अट्रॅक्टिव. आणि एक डिझायनर पीस क्रिस्टल वाले पंथी आहे. दिस विल फ्लोट इन वॉटर, कारण आम्ही याला खालून फ्लोट्स लावलेले आहेत. दिस इज ऑल्सो ब्युटिफुल. तुम्ही दाराच्या बाहेर सुद्धा लावू शकतात हे. दिस इज मेड अप ऑफ सिरॅमिक. एकंदरीतच आपण इथे बघितलं तर दिवाळीच्या निमित्ताने आज पणत्यांच्या हटके व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. मग त्याच्यामध्ये क्विलिंग पेपरचा वापर करून तयार केलेली पणती असेल, क्रिस्टलचा वापर करून केलेली पणती असेल, अशा हटके व्हरायटी आपल्याला या निमित्ताने, दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला इथे बघायला मिळाल्यात. तेव्हा बाजारात असलेल्या या हटके पणत्यांचा तुम्ही सुद्धा नक्की विचार करा. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह जागृती कांबळी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.